अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। तहसील कार्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीमध्ये महिलांचा सहभाग ही मुख्य संकल्पना जामनेर तालुक्यात राबवण्यात आली असून महिला दिनानिमित्त तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या वतीने निवडणुकीत प्रत्यक्षपणे काम करणाऱ्या महिला अधिकारी कर्मचारी तसेच प्रत्यक्षात जाऊन निवडणुकीचे वृत्त संकलन करणाऱ्या महिला पत्रकारांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। आज जागतिक महिला दिनानिमित्त तहसील कार्यालय जामनेर इथे एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता। माननीय भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीमध्ये महिलांचा सहभाग ही या आजच्या कार्यक्रमाची थीम होती। निवडणुकीमध्ये सर्वप्रथम महिलांची नोंदणी करणे, त्यानंतर ज्या महिला अधिकारी कर्मचारी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष कामकाज करतात त्यांचा या ठिकाणी गौरव करणे, यानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता। तसेच निवडणुकीमध्ये ज्या काही इतर बाह्य गोष्टी असतील, उदाहरणार्थ पत्रकार भगिनी असतील किंवा प्राध्यापक असतील, ज्या ज्या महिला आहेत त्या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवतात किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये मदत करतात त्या सर्वांचा आपण गौरव या ठिकाणी केलेला आहे। एक प्राथमिक स्वरूपामध्ये 3 महिला बीएलओंचा सत्कार केला, तसेच 2 पत्रकार भगिनींचा देखील सत्कार केलेला आहे। तसेच ज्या महसूल कर्मचारी आहेत किंवा इतर विभागाचे जे कर्मचारी आहेत, ज्या महिला आहेत आणि त्यांनी निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व महिला भगिनींना आवाहन करेल की आपण निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा, आपली नोंदणी करून घ्यावी। ज्या विवाहित महिला असतील त्यांनी आपल्या मूळ गावाकडचे म्हणजे वडिलांकडचं जे नाव असेल ते कमी करून या ठिकाणी आपण नवीन फॉर्म भरून दाखल करावं, किंवा ज्या महिला इकडून विवाहित झाल्यानंतर दुसऱ्या तालुक्यात गेल्या असतील त्यांनी देखील या तालुक्यातून नाव कमी करून संबंधित तालुक्यामध्ये नाव समाविष्ट करावे, अशी या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।